परिस्थिती जी आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यापासून आता इथपर्यंत आलेलो आहोत आणि एकंदर हेच पाहायला मिळतंय की नुकसान हे भरपूर झालंय, भयानक झालेलं आहे आणि शासनाकडून जी जाग यायला पाहिजे ती अजून आलेली नाहीये. आमच्यासोबत स्थानिक जे अधिकारी आहेत, मग तहसीलदार असतील, SDM वगैरे सगळे फिरत आहेत. पंचनाम्याचे आदेश काल रात्री आमचा दौरा ठरल्यानंतर आणि घोषित झाल्यानंतर घटनाबाह्य सरकारने दिलेले आहे. अपेक्षा हीच आहे की आज आणि उद्या हे पंचनामे झाले पाहिजेत, कारण जी विम्याची जी अट आहे 72 तासाची ती पूर्ण होऊच शकत नाही. जे ई पीक जे सगळं ते ऍप आहे ते अर्ध्या ठिकाणी चालतच नाहीये. मग पीक विम्याची जी हेल्पलाईन आहे 14447 ते आम्ही 2-3 फोन लावण्याचा प्रयत्न केला, सतत बिझी येतात. आणि मुख्य गोष्ट हीच आहे, ऐकत नाही. पण मला एवढं कळतं की आज माझा शेतकरी बांधव जो आहे तो हैराण आहे, त्रस्त, आणि त्याला मदतीला आम्ही धावलं पाहिजे, हे एवढं मला कळतं. बाकी मला शेती येत नाही, कारण काय कृषी खात्यात कशा बदले होतं ते त्यांना जास्ती माहिती, मला कुठे माहिती. मी असे पण इथे आले नाहीयेत. म्हणजे तुम्ही बघा, राष्ट्रपती महोदया खरं त्यांच्याकडून देखील आम्हाला एखादं स्टेटमेंट अपेक्षित आहे, कारण बघा ते सर्वोच्च पद आहे आणि जेव्हा त्या बोलतात तेव्हा अख्खा देश हलतो आणि जे काही सगळे अधिकारी असतात त्याच्यावर काम करायला लागतात. ठीक आहे, पण ते राष्ट्रपती महोदयात आम्हाला जे सगळं काही राजवट इथे आली होती घटनाबाह्य, इथे फिरकायला तर पाहिजे होतं. स्वतःचे हेलिपॅड वगैरे बांधून त्यांनी मजा मस्ती सुरू आहे सगळीकडे, कार्यक्रमामध्ये कॉन्ट्रॅक्टरसाठी उधळपट्टी सुरू आहे, पण आज इथे तरी यायला पाहिजे होतं. कारण सरकारच नाही आहे कुठे, ही राजवट एवढी शांत झालेली आहे आणि भ्रष्टाचारात बरवटलेली आहे, मजा करत आहे, मस्ती करत आहे, की त्यांना स्थानिक नागरिकांसाठी जनतेसाठी कुठचाही आता एक हृदय राहिलेलं नाही आहे. चला मी तर हे सांगतो, आत्ता ह्या मिनिटाला मी आरोप करायला बंद करतो, तू तू मैमे नको. कृषी मंत्र्यांनी आणि घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी आत्ता मदत जी काय ती जाहीर करावी, जी काही मदत आम्हाला पाहिजे ह्या शेतकऱ्यांना करून पाहिजे ती आम्ही नंतर बोलूच दौऱ्याच्या शेवटाला, पण आत्ता त्यांनी मदत जाहीर करावी, आधी मदत जाहीर करावी. विमा कंपन्यांना आज बोलून घ्यावा मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांना आदेश द्यावेत की 24 तासात जो काही विम्याचे जे पैशाचे वितरित व्हायला पाहिजेत ते झाले पाहिजेत. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूज वर